विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण स्थानिक किमतीची काही उदाहरणे पाहिली. आता आपण विस्तारित मांडणीची काही उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण आहे 5 × 1 + 8 × 1000 + 7 × 10 + 6 × 100. तर याची विस्तारित मांडणी आपल्याला करायची आहे. 5 × 1 उत्तर येणार 5, 8 × 1000 उत्तर येणार 8000, 7 × 10 = 70 आणि 6 × 100 = 600. मग याची विस्तारित मांडणी कशी येईल? आपण मोठ्या संख्या करून घेऊया. 8000 + 600 + 70 + 5 = 8675 हे त्या विस्तारित मांडणीचं उत्तर येणार आहे. दुसरं उदाहरण पाहूया. 2000 रुपयाच्या 30 नोटा आहेत, 100 रुपयाच्या 15 नोटा आहेत, 10 रुपयाच्या 3 नोटा आहेत व 1 रुपयाची 7 नाणी आहेत. तर याची विस्तारित मांडणी कशी करायची? तर 2000 रुपयाच्या किती नोटा आहेत त्यांचा आपण गुणाकार करूया. 2000च्या 30 नोटा बरोबर किती आले? 60000 आले. 100च्या 15 नोटा बरोबर किती आले? 1500 आले. 10च्या 3 नोटा 30 आले आणि 1च्या 7 नाणी म्हणजे 7 आले. अशा प्रकारे त्याची विस्तारित मांडणी 60000 + 1500 + 30 + 7. पुढचं उदाहरण पाहूया आपण. 5 10000 3 शतक 4 दशलक्ष व 7 एकक या संख्येचे विस्तारित रूप लिहा. आता आपण पाहूया 5 10000 म्हणजे 50000 येणार आहेत, 3 शतक म्हणजे 300 येणार आहेत, 4 दशलक्ष म्हणजे 40 लाख येणार आहेत आणि 7 एकक म्हणजे 7 येणार आहेत. आता मोठ्या संख्येकडून यांची आपण बेरीज मांडूया विस्तारित रूपामध्ये. प्रथम 40 लाख + 50000 + 300 + 7 अशा प्रकारे याची आपल्याला विस्तारित मांडणी करता येईल.